वहिनी नमस्कार. तो सध्या काय करतो? तो सध्या कुठे आहे? कारण तो सध्या झोपत नाही. तो सध्या आठवड्यातनं दोनदा तीनदा आंघोळ करतोय आणि तो सध्या खूप टेन्शन घेतोय आणि झोपतोय. पण ज्यांच्याबद्दल बोलतायत ना वहिनी, त्या सतीश राजवाड्यांबद्दल ना. सर्वे सर्वा ते आहेत त्या चित्रपटाचे. बरं, पण आत्ता कुठे आहे? आत्ता पण तो सेन्सरला आहे. खूप बिझी आहेत. बिझी त्याच्यामुळे मी जे बोलीन ते सेन्सर करायला इथे कोणी नाही आहे, त्याचा मला फार आनंद आहे. आणि आज बोलाच. पण आज या सगळ्या म्हणजे त्याचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की प्रचंड एनर्जी, ऊर्जा. आणि हे आज नाही, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेला तो महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये होता ना, तेव्हासुद्धा त्याचा परफॉर्मन्स बघायला फक्त त्याच्या स्टेजवरची एनर्जी नसायची मिठीबाई कॉलेजमध्ये, तर संपूर्ण प्रेक्षकांमध्ये ती एनर्जी गेलेली असायची. कदाचित ती एनर्जी तुम्हालाही अनुभवायला मिळाली असेल सेटवर. तर अशा सतीशबद्दल सांगा, तुम्ही कुठे भेटला? आम्ही कॉलेजमध्येच, आम्ही ड्रामा टीममध्ये होतो, मिठीबाईच्या ड्रामा टीममध्ये. बरं, तुम्ही जे एनर्जीबद्दल बोलताय ती त्याला मी साक्ष होते आणि खूप मजा यायची. म्हणजे बऱ्याच वेळेला तो असं काहीतरी दानव वगैरे झालेला असायचा आणि आम्ही असे मॉब मध्ये असायचो आणि मी त्याला असे खालून चिमटे काढायचे पायाला आणि त्याचं ते बेअरिंग असायचं आणि मी त्याच्या पायाच्या तिथेच आम्ही असे सगळे मानव गरीब बिचारे आणि मी तिथे त्याला ते चिमटे काढून बघायचे की तुला फार ऍक्टिंग बघते होतं तुझी ऍक्टिंग. खूप छळलंय मी त्याला, खूप छळलं. बरं, तुम्ही तेव्हा चिमटे काढायचा पण ते पुढे कंटिन्यू राहिले आतापर्यंत? ऍक्च्युली सतीश मला थोडासा सिनियर होता, त्याच्यामुळे त्याचे ऑलरेडी काही वर्ष झाले होते ड्रामा टीममध्ये. पण नंतर जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा मला कळलं की मॅक्झिमम विलनची कामं तो करायचा. तेव्हा सगळ्यात जास्त विलनची कामं जी असायची ती सगळी सतीश करायचा, त्याच्यामुळे विलनला त्रास द्यायला एक जी मजा असते माहिती आहे. तर बऱ्याच वेळा असं व्हायचं की जेव्हा तो डिरेक्ट करायचा एखादं नाटक, समजा अरुण सर बिझी असतील आणि मग ते म्हणायचं ठीक आहे हे तू कर, तर सगळ्यात आधी तो मला सांगायचा की पल्लवी बाहेर जा, तू ह्या नाटकात काम नाही करू शकत कारण तू न्यूसन्स आहेस बेसिकली. तुम्हाला त्या जी काही त्यांची रिहर्सल रूम होती त्यातून बाहेर काढायचं. हा, म्हणजे तो म्हणायचा की नाटकाच्या वेळेस आम्ही रिहर्सल करताना तू मला मॉबमध्ये नकोयस, तू इथे नकोच आहेस मला, तू बाहेर जा. कारण एक तर तू स्वतः पण हसतेस वेड्यासारखी आणि सगळ्यांना हसवतेस आणि मग काहीतरी. कारण आम्ही असं एक नाटक होतं शून्यातून शून्यात, त्याच्यामध्ये आम्ही सगळे वेगळे वेगळे असे जनावर झालो होतो. तर मग मध्येच मी कधीतरी कुत्रा व्हायचे, मग मी कुत्र्यासारखंच काहीतरी करायचे किंवा मांजरच व्हायचे, मग कावळाच व्हायचे. तर ते इतके चित्रविचित्र आवाज काढायचे मी की सगळे माझ्या बरोबर जे असायचे ते ऑब्व्हियसली हसायला लागायचे आणि मग तो त्याचे एक बेअरिंग असायचं आणि इतका मॉब होता त्याच्यामध्ये. तर तो खूप चिडायचा की थोडा वेळ तो टॉलरेट करायचा की ठीक आहे जाऊ दे. म्हणजे आता आणि मुलींशी तो फारच अगदी व्यवस्थित वागायचा तेव्हापासून. हो, तेव्हापासून. हे महत्वाचं, आता इथून गोष्ट सुरू होते चित्रपटाची. छानपैकी सांगायचं की प्लीज तू बाहेर जा, तू बाहेर जा. त्याच्यामुळे मी त्याला नेहमी म्हणते. पण मला सांगा, तुम्हाला त्या वर्गाच्या बाहेर काढल्यानंतर, रिहर्सल सुरू झाल्यानंतर त्याच्या मनात हा प्रश्न असायचा की ती सध्या काय करते? असेल असेल हे तुम्हाला जाणवत होतं तेव्हा? नाही नाही, तेव्हा एवढं इनफॅक्ट म्हणजे मी आता मला माहित नाही ती सगळी मजा लगेच सुरू करू का सांगायला. नाही चालेल ना, आवडेल आवडेल. असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबे पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.